नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. Yeah.
बाय. अच्छा आई, मी तुला उद्या नाही परवा भेटेन सकाळी 11 वाजता. ओके बाय. ओ मॅडम, कमीत कमी गुड नाईट तरी बोल यार, इट्स सो मीन. गुड नाईट. बस फक्त गुड नाईट. मग काय, हे बघ तू उद्या भेटणार तर नाहीयेस म्हणून आजच्या गुड नाईट साठी इथे, उद्याच्या गुड नाईट साठी इथे, आणि एका दिवसाच्या गॅप साठी इथे. अरे ड्रीम यू लव अ बॉय. बाय नेहा. नेहा दिस इज चीटिंग. हा नेहा, यू आर लेट. कुठे गेली होतीस तू? मॅम मी लायब्ररीत होते, वेळेचं भानच नाही राहिलं म्हणून उशीर झाला. नेहा तुला खोटं बोलणं अजिबात शोभत नाही. सॉरी मॅम. मॅम मी ते माझ्या फ्रेंड्स बरोबर होते. नेहा जरा लवकर येत जा, मला तुझ्या मॉमला उत्तर द्यावं लागतं. हो मॅम. अच्छा तर तू रूम मध्ये जा, तुझे कपडे इस्त्री होऊन आलेत, ते मी घेऊन येते. थँक्यू मॅम. बापरे शिट. म्हणून आजच्या गुड नाईट साठी इथे, उद्याच्या गुड नाईट साठी इथे, आणि एका दिवसाच्या गॅप साठी इथे. मी मदत करू? हो मी. ओ माय गॉड, तू इथे कसा आलास? नेहा कदाचित तुला माहिती नाहीये, त्या खिडकीच्या बाजूला एक पाईप आहे, मी तो पाईप धरून वर चढलो, आत आलो, आणि आत येऊन जेव्हा तुला पाहिलं तेव्हा तू अशी. चुप, निर्लज्ज कुठला. आता तू इथून जा, माझी वॉर्डन येणार आहे, जर ती आली ना तर मग. तर काय, तुझी सुट्टी होईल आणखी काय. आणि तुला मारून मारून इथून पळवून लावेल कळलं. अच्छा मला मारेल? मला ठीक आहे, चेक करूया. बोलो वॉर्डनला. मॅम मॅम, तू बिना झालायस का? नेहा वॉर्डन आली. नेहा दार उघड, तू जा ना इथून प्लीज, जा लवकर. अगं कसा जाऊ, तसा आला तस तसा जा ना. काय जरा वेडी आहेस का? मी काय स्पायडरमॅन आहे की असा असा करत निघून जाईन? वर येणं सोपं होतं, खाली जायचा प्रयत्न करेन तर सरळ वर पोहोचेन, आणि त्यानंतर तुझं काय होईल? माझं जे होईल ते होईल, तू जा इथून. नेहा काय करतेस, दार उघडणा. आले 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 मॅम, तू जा ना इथून लवकर. कुठे कुठे तू चल माझ्या बरोबर. कुठे अगं, कुठे घेऊन चाललीयस, कुठे घेऊन चाललीयस? नेहा आले मॅम आले, तू चल लवकर आतमध्ये. आणि ऐक माझं, आवाज करू नकोस, मी वॉर्डनला पाठवून परत. हे बाथरूम आहे. व्हेरी फनी, मला माहिती आहे. ओके चुप. बर चुप. बाथरूम मध्ये होते. अरे हो, बाथरूम वरून आठवलं, तुझा शॉवर बिघडला होता ना, तो मी नीट करून घेतलाय. मला तो चेक करायला वेळ नाही मिळाला, तू चेक केलास? हो. नाही मी चेक नाही केलं, मी आंघोळीलाच जात होते. मी चेक करते. नाही नको 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 मॅडम, मी चेक करते ना. असं एवढी रात्र झाली आहे, तुम्ही जाऊन झोपा, मी करते चेक. इतके लवकर? एक काम कर, तू आंघोळ कर, तोपर्यंत मी तुझे कपडे नीट करते. मॅम मॅम मी करते चेक, तुम्ही जा मॅम प्लीज, मी करेन चेक. नेहा तू आंघोळ कर, तोपर्यंत आवरते ना मी हे सगळं. अच्छा हा ओके. अगं जा. येस मॅम. हो अगं जा ना. ए काय झालं? मॅडम जातच नाहीये. अगं पळव ना तिला, मी किती वेळ असं बाथरूम मध्ये राहू? मी कसं पळवू, त्या स्वतः जातील ना. नेहा या मॅम. शॉवर ऑन केलं की नाही? हो मॅम आता करते. Oh
गुड नाईट मॅम. ताज महला परी कोरीव काया, खोल खोल गही रे तुझे नयन. हो मनी खोल माझा ओढ़ तुझी. आज पुन्हा बाईक इतक्या वेगाने चालवत आलाय तो. हो मग खडसाव त्याला. हो खडसावणारच आहे. हाय मॉम. राहुल. हाय. हाय डॅड. हे राहुल, हाउ आर यू? फाईन. राहुल, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. अरे वा, पहिला डॅड जो विचार आईने केला तोच विचार मुलानेही केला. मॉम, मलाही तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचंय. राहुल, जस्ट शट अप ओके. मला तुझ्याशी तुझ्या बाईक बद्दल बोलायचं. मॉम, बाईक? डॅड, ऍक्च्युली मलाही बाईक बद्दलच बोलायचं होतं. माझी जी बाईक आहे ना, ऍक्च्युली प्रॉब्लेम हा झाला की तिच्या सायलेन्सर मध्ये प्रॉब्लेम आहे, तर तो चेंज करावा लागेल. हो, चेंज करावा. तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मला कॅश हवी आहे. डॅड, आय नीड सम कॅश. हो शुअर, किती हवेत? ते काही कॅश बीच मिळणार नाही. अँड डोंट यू डेअर गेट अप राहुल. मामा, काय प्रॉब्लेम आहे? तुला माहितीये माझा प्रॉब्लेम हा आहे की तू माझं ऐकतच नाही. यू जस्ट डोंट लिसन टू मी. नाही मामा, तो आधी माझं म्हणणं ऐक. डॅड, फायनली मी ना एक गोष्ट ठरवली आहे की मी मम्माचा एक प्रॉब्लेम तर सॉल्व करणारच. रिअली? उर्मी, आय एम इम्प्रेस्ड. काय इम्प्रेस्ड? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर हाच आहे माझा. तू माझा कधीच ऐकत नाहीस. यू जस्ट डोंट लिसन टू मी. मम्मा, तोच प्रॉब्लेम सॉल्व करण्याबद्दल तर मी बोलतोय ना. मम्मा, डू यू नो की मी कुठे होतो? माहितीये, तू आपल्या बाईक वर बसून हवेशी गप्पा मारत होतास. दिस इज व्हॉट आय नो, बट आय जस्ट डोंट लाईक इट. But mom, I like her. काय म्हणालास? I said I like her. कुणीतरी विचारा कोण आहे ती. विचार कोण आहे ती जिच्या सोबत मी होतो. दॅट शी इज व्हेरी ब्युटिफुल, मनानेही आणि चेहऱ्यानेही. मॉम, नॉट ॲज ब्युटिफुल ॲज यू, बट शी इज गुड लुकिंग. चालेल, काय झालं? ओके, आय नो तुम्हा दोघांना वाटत असेल की आज मी अचानक हे सगळं का सांगतोय. हो ना? हो ना? हो. ते डॅड, ऍक्च्युली काय आहे की आम्ही दोघे काही क्षण. काही क्षण? हो तेच. काही 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 तास. काही तास? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? डॅड, 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 ते इंटिमेट. इंटिमेट? ओ मामा, इट्स सो एम्बॅरेसिंग. डॅड, आय होप यू अंडरस्टँड ना. या ऑफकोर्स साहेब. अगं उर्मिला, तू पण ना. काय तू? राहुल, कोण आहे ती? काय नाव आहे तिचं? नेहा. नेहा? 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 माझं नाव नेहा आहे. नेहा अवस्थी. माझे वडील नाही आहेत. मी कधी त्यांना पाहिलं सुद्धा नाही आहे. मॉम आहे. मॉमने आतापर्यंत एकटीने माझा सांभाळ केलाय. ती नर्स आहे, रुचिता नर्सिंग होम लोणावळ्यामध्ये. अच्छा, रुचिता नर्सिंग होम. हा घर राहुलचा जन्म तिथेच झाला होता. अच्छा, मग तुम्ही माझ्या मॉमला ओळखत असाल. ती खूप वर्षांपासून तिकडे काम करते. हो का? काय नाव आहे त्यांचं? आकांक्षा. मग तुझ्या वडिलांचं नाव तरुण अवस्थी तर नाही ना? हो.
राहुल, नेहाला तिच्या हॉस्टेलवर सोडून ये. मामा काय? तू ऐकलं नाहीस का? नेहाला तिच्या हॉस्टेलवर सोडून ये. पण मग राहुल, तुझ्या आई बरोबर बोलतीय, जा. ओके डॅड, चल नेहा. अचानक किती आठवणी ताज्या झाल्यात ना. हो उर्मी, आपल्याला वाटलं होतं आपण या सर्व गोष्टींना काळाच्या पेटाऱ्यामध्ये बंद करून पुढे आलोय, पण बघ ना, काळ त्या सगळ्या गोष्टींना आपल्या आपल्या मागे मागे इथपर्यंत घेऊन आलंय. आकांक्षाची मुलगी आणि राहुलचं नातं. You know, Raj, it's just not possible. No, of course not. पण राहुलला हे सगळं माहित नाहीये. मग त्याला सांग राज, त्याला सांगून टाक before it's too late. Yes, she is right, Dad. मला जाणून घ्यायचंय की अशी कोणती गोष्ट आहे जे त्या हॉस्पिटलचं नाव आणि नेहाच्या मॉम डॅडचं नाव ऐकताच तुम्ही असं रिॲक्ट करताय. मला समजत नाहीये, तुम्ही दोघांनी इतका मोठा निर्णय घेतला आणि तेही विदाउट एनी रिझन. राहुल, प्रत्येक गोष्टीचा रिझन नसतं राहुल. उर्मी, डॅड, पण या गोष्टीचं रिझन आहे. रिझन आहे मॉम, आणि तो रिझन काय आहे ते मला चांगलंच माहितीये. नेहाशी तुम्हाला कधीच कोणताच प्रॉब्लेम नव्हता. तुम्ही दोघे तर तिला भेटायला किती एक्साइटेड होता, पण जेव्हा नेहाने हे सांगितलं की तिची मम्मी नर्स आहे आणि तिचे पप्पा नाहीयेत, तेव्हा तुम्ही दोघे रिॲक्ट झालात. कारण अचानक तुम्हा दोघांना असं वाटू लागलं की ही मुलगी तर आपल्या स्टेटसची नाहीच आहे. कुठे आपली इंडियातली सगळ्यात बेस्ट आणि कॉस्टली टॉय कंपनी आणि कुठे ही फॅमिली जी कदाचित आपल्या कंपनीचं एक एक खेळणं सुद्धा विकत घेऊ शकत नाही. हो ना, इंडियातली सगळ्यात बेस्ट आणि लीडिंग टॉय कंपनी उभारण्यामध्ये आकांक्षाचाही तितकाच हात आहे जितका की माझा आणि तुझ्या डॅडचा. काय म्हणजे तुम्ही लोक? आकांक्षा आपल्या कंपनीत काम करत होती. So what, Dad? I don't understand this. तुम्हा लोकांना यावर आक्षेप आहे की तुमच्या वर्करच्या मुलीसोबत मी? Oh, shut up, Rahul. Stop it. तू सरळ सरळ हे मान्य का करत नाहीयेस की हे नातं आम्हाला मंजूर नाहीये? बस पुरे झालंय आता. नाही मामा, ही एवढी सोपी गोष्ट नाहीये. मला या गोष्टीचं कारण जाणून घ्यायचंच आहे. तुला कारण कळल्यावर स्वतःला सांभाळू शकणार नाहीस राहुल तू, आणि मी नाही सांगू शकत. पण मला जाणून घ्यायचंच आहे. तुमच्या भूतकाळात घडलेल्या अर्थहीन गोष्टींचा परिणाम मला माझ्या भविष्यावर नकोय. जर तुम्ही सांगितलं तर ठीक आहे, नाहीतर नेहाशी लग्न केल्यानंतर मला कळेलच. नेहा सोबत तुझं लग्न होऊ शकत नाही. पण मी तिच्याशीच लग्न करणार डॅड. ऐकलं नाहीस का राहुल, तुझे डॅड काय म्हणाले ते? तू आकांक्षाच्या मुली बरोबर लग्न नाही करू शकत. पण का मॉम? कारण ती तुझी बहीण आहे. 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 तू आकांक्षाचा मुलगा आहेस. नेहा सोबत तुझं लग्न होऊ शकत नाही. ऐकलं नाहीस का राहुल, तुझे डॅड काय म्हणाले ते? तू आकांक्षाच्या मुली बरोबर लग्न नाही करू शकत. कारण ती तुझी बहीण आहे. 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 कारण ती तुझी बहीण आहे. तुझी बहीण आहे. तू आकांक्षाचा मुलगा आहे. तू आकांक्षाचा मुलगा आहे. तू आकांक्षाचा मुलगा आहे.
यारब मी आपली जोळी स्वतः काट्यानी भरली तू रक्ताचे बनवले नाते मी नाते रक्ताने माखले माखले मन जखमानी भरले अल्ला कर मोला कर कर आपले पंजावर तू रहन अल्लाह करम मोला करम कर आपले पंजावर तू रहन अल्लाह छाया की तहा दे हमाजा पे टला दे हमाजा पे टला का ट्यान वरून चालला अल्लाह कर मोला कर कर आपल्या पंजावर तू रहम अल्लाह करम मोला करम पंद्यावर तू रहम अल्लाह 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 काय असतो त्रास बदीचा या जगाला जाण नसे काय असतो त्रास बदीचा या जगाला जाण नसे की कृपा कर पाप है माझे शिवाय न तुझा कुणी जाने शिवाय न तुझा कुणी जाने तुझा नि माझा तच रावे कधीपासून तुझा फोन ट्राय करते राहुल 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 माझा ऐक तरी राहुल नेहा लीव मी अलोन आई कांट एंड आई वोंट आधी मला सांग तुला झालंय काय मला काहीच नाही झालेलं जस्ट गेट लॉस्ट मी कुठे जाणार नाहीये तू मला जोपर्यंत सांगत नाहीस की तुला काय झालंय मी कुठे जाणार नाहीये यू नीड मी राहुल नो आई डोंट नीड यू मला कोणाची काहीच गरज नाहीये पण राहुल तूच म्हणाला होतास ना की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे वेडा झालो होतो मी मला माहिती नव्हतं मी काय बोलतोय कोणाशी बोलतोय जे काही मी बोललो त्यासाठी आय जस्ट किल मायसेल्फ अरे पण
असं झालंय तरी काय राहुल? हे मला नको, माझ्या नशिबाला विचार, तुझ्या नशिबाला विचार, तुझ्या आईला विचार. माझ्या आईला विचार. तुझी आई काही बोलली का? माझ्या आईला तर मी आजपर्यंत भेटलोच नाहीये. काय? हो नेहा, माझी आई मिसेस आकांक्षा अवस्थीला मी आजपर्यंत भेटलोच नाही. नेहा, तुझी आईच माझी आई आहे. नेहा, मी तुझा, आपण दोघे, जीव देण्याचा विचार करत होतो. नाही राहुल, पण मला जीवही नाही देता आला. राहुल, हे बघ बेटा, राहुल माझं ऐक, ऐक राहुल, हे बघ सगळं ठीक होईल. ऑल राईट? हो बेटा, फक्त जे घडलंय ते विसरायचा प्रयत्न कर. जस्ट फॉरगेट इट नाउ. कसं डॅड, कसं विसरू? आणि काय काय विसरू डॅड? मी हे विसरून जाऊ का की मी आणि नेहाने पाप केलं? पाप? आय कॅन्ट लिव्ह डॅड, आय कॅन्ट लिव्ह. राहुल, मॉम, डॅड, मला जाणून घ्यायचंय की जर मी त्यांचा मुलगा आहे तर त्यांनी मला सोडून का दिलं? नाही बाळा, आकांक्षाने तुला नाही सोडलं. ती तर तुझ्यावर खूप प्रेम करत होती. हो बेटा राहुल, तुला सोडण्यासाठी तिने आपल्या ममतेची आहुती कशी दिली हे तिलाच माहीत असेल. पण आम्हाला हे नक्कीच माहिती आहे की आकांक्षा खऱ्या अर्थाने तुझी आई होती. हो बेटा राहुल, आई नेहा, नेहा बेटा, तू रडतीयस का? काय झालं नेहा? नेहा बाळा, तू का रडतीयस? काय झालं? काय झालं बोल नेहा. नेहा, अच्छा ये बस बेटा, सांग काय झालं. नेहा, रडायचं बंद कर आणि सांग काय झालं. मम्मा, राहुल कोण आहे? राहुल उर्मिला काकी आणि राज काकांचा मुलगा. राहुल कोण आहे तो? तुला कुठे भेटला? आता तर खूप मोठा झाला असेल तो. कसा दिसतो तो? सांग नेहा, कसा दिसतो सांग राहुल. पण मॉम, जर मी त्यांचा मुलगा आहे तर इथे तुमच्याकडे कसा आलो? तुझ्या जन्मापूर्वीची ही गोष्ट आहे. आमचं एक छोटस घर होत,
ज्यात तुझे वडील, तुझी आजी, मी आणि आम्हा सर्वांचा लाडका राहुल। राहुल, राहुल, किती वेळ बाथरूम मध्ये राहणार आहेस? आजी, आजी। अरे, अरे हे काय, अरे तुझे केस किती ओले आहेत, आजारी पडशील ना तू, तुला काहीच कसं कळत नाही। आजी माझे कपडे कुठे आहेत? तुझे कपडे इस्त्री करून ठेवले तुझ्या आईने, घाल पटकन जा। आजी मी स्वतः कपडे घातले, माझी काय करणार? मी घालून देईन कपडे, ये ये ये, मी तयार करते तुला। आजी तू हे काय करते? अरे काय झालं? आजी तुला माहितीये आज माझ्या स्कूल मध्ये गो कार्टिंग ची रेस आहे आणि सगळ्या स्कूल मधून मी एकटाच सिलेक्ट झालोय। माहितीये माहितीये बाबा, 3 दिवसापासून मी हेच ऐकते। पण आजी तू हे तर ऐकलं नशील ना की मीच त्याच्यात फर्स्ट येणार आहे। हा बाबा हे पण ऐकलं आहे, ठीक आहे। आजी पप्पा कुठे आहेत? पप्पा, अरे पप्पा पप्पा पप्पा, माझं तुमच्याकडे अर्जंट काम आहे। नाही नाही सध्या माझ्याकडे वेळ नाहीये, तू तू जा 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 पटकन तयार हो, जा बघू पटकन। अरे ये पटकन। आकांक्षा अगं कुठे आहेस तू? आले हो आले। अगं कधी येणार आहेस तू? मला मला उशीर होतोय, जरा लवकर ये ना। मी पाठवते तिला। हा तू तयार हो आकांक्षा, तू जा पटकन। कधीपासून ओरडतोय तू? हा राहुलचा डबा आहे, नाश्ता तयार आहे, प्लीज तुम्ही तो टेबलवर ठेवा। ठीक आहे। राहुल मम्मी किती वेळ लावणार आहेस, पटकन। आकांक्षा अगं कुठे आहेस तू? काय झालं, किती ओरडताय? अरे बाबा कुठे आहे, माझं पाकिट आणि रुमाल कुठे आहे? नेहमीच्या जागेवर आहेत बाबा। अच्छा ऐक, उर्मिलाजीं बरोबर बोलून घ्या, राजसाहेब म्हणाले की आपल्या रिसॉर्टचं जे प्रेझेंटेशन आहे मी त्यांना ऑफिस मध्ये जाऊन देऊ। उर्मिलाजींनी जर रेकमेंड केलं तर मला खात्री आहे की राजी आपल्या बायकोचं एवढं म्हणणं तर नक्की ऐकतील। का तुम्ही ऐकता का? मी नाही ऐकत। आकांक्षा आज माझे 4-4 प्रेझेंटेशन आहेत, बघूया काम कुठे जमतंय ते। पप्पा आज माझी गो कार्टिंग ची रेस आहे। या दॅट्स व्हेरी गुड, प्रेझेंटेशन वर मेहनत खूप घेतली आकांक्षा, इथे काम व्हायलाच हवं ना। पप्पा आज मी गो कार्टिंग च्या रेस मध्ये फर्स्ट येणार। अरे तरुण, बँक वाल्यांचा फोन आला होता, ते म्हणत होते इन्स्टॉलमेंट ओव्हरड्यू आहेत। आई तू आई तू काळजी का करतेस? एकदा का हे माझ्या रिसॉर्टचं काम सुरू झालं, सगळे प्रॉब्लेम्स असे सुटतील। अरे मागच्या वेळी सुद्धा तू हेच बोलला होतास, चांगली नोकरी सोडलीस आणि हा बिझनेस सुरू केलास, त्याचा परिणाम काय झाला? तुझ्या बाबांनी बनवलेलं घर घाण ठेवावं लागलं। आई प्लीज, जे झालं ते झालं, त्याचही मला पूर्ण विश्वास आहे ह्यावेळी यांना सक्सेस नक्कीच मिळेल आणि आपलं सगळं काही व्यवस्थित चालेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आई सगळं ठीक होईल। अच्छा मी निघतो, चल मी तुला स्टेशनला सोडतो। पप्पा आज 3 वाजता माझी गो कार्टिंग ची रेस आहे, तुम्ही शाळेत नक्की या। अरे नाही बाळा, 3 वाजता तर माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मला तर शक्य नाही होणार। चल मी गाडी काढतो। बेस्ट ऑफ लक, बाय आई। बेटा मम्मी तू तर येशील ना? बेटा मी नक्की प्रयत्न करेन, हो पण प्रॉमिस नाही करू शकत। त्याचं काय की आज उर्मिला आंटीची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून लंचनंतर त्या घरी जाणार आहेत, माझ्या इतक्या मीटिंग्स असणार आहेत, मला तिथे राहावं लागेल ना बाळा। ठीक आहे, तुम्ही कोणी यायची गरज नाही, मी एकटाच निघून जाईन। अरे मी आहे ना, मी येईन ना। काही गरज नाही आजी, मी एकटाच निघून जाईन। पण बाळा मला कोणाशीच नाही बोलायचंय। बाय पीटा, बेस्ट ऑफ लक। कम इन उर्मिला, विश यू व्हेरी 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 हॅपी ॲनिव्हर्सरी। थँक्यू सो मच। याला जरा टेबलवर ठेव ना प्लीज। तुझ्या लक्षात आहे ना आज जर्मनीहून आलेल्या क्लायंट सोबत लंच मीटिंग आहे, त्यांना सॅम्पल्स दाखवायचे। आय नो, पण जायचा मूड नाहीये। हरकत नाही, जाईन मी। थँक्यू सो मच। माहितीये आज मी आणि राज एकत्र लंच करण्याचा विचार करतोय, संध्याकाळी पार्टी आहे त्यामुळे प्रिव्हसी मिळणार नाही आणि म्हणून मी तुला। हो तू मला रिक्वेस्ट करणारच होतीस पण मी आधीच बोलून टाकलं। हो थँक्यू सो मच। किती वाजता जाणार आहेस? 1 वाजता। नो प्रॉब्लम, बट आय प्रॉमिस यू आकांक्षा, जेव्हा तुझी ॲनिव्हर्सरी असेल त्या दिवशी मी तुला एका पूर्ण दिवसाची सुट्टी देईन।
आणि त्या दिवशीच तुझं सगळं काम मीच करेन. कम इन. अरे वा, किती सुंदर फुले आहेत. कुणी पाठवलंय? एका सुंदर बायकोसाठी, एका स्मार्ट, इंटेलिजंट आणि हँडसम हजबंडने. राज, ओर्मी, हॅपी अॅनिव्हर्सरी. सेम टू यू. व्हॉट अ सरप्राईज. थँक्यू सो मच. बस, थँक्यू सो मच. हां, आणखी काय? आणखी काय म्हणजे, अगं आपली अॅनिव्हर्सरी आहे मॅडम. नो, पण काय बघ. हाय आकांक्षा, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू व्हेरी मच. सांगितलं का नाहीस? उर्मिला, मी निघू का? अगं ऐक ना आकांक्षा, आज संध्याकाळी तू आणि तरुण पार्टीसाठी घरी येत आहे ना? तू सांगितलंस ना. हो, येणार कशी नाही. ऍक्च्युली उर्मिला, आज संध्याकाळी मला राहुल सोबत राहावं लागेल. का, काही खास कारण? सर्व ठीक आहे ना? ऍक्च्युली राहुल आज सकाळी खूप नाराज होऊन शाळेत गेला. आज त्याची गो कार्टिंगची रेस आहे आणि त्याला असं वाटत होतं की मी आणि तरुण त्याची रेस बघायला जावं, चिअर करायला जावं. पण अचानक तरुणची एक अपॉइंटमेंट ठरली आणि मी. तुला आमच्या मीटिंगमध्ये जावं लागतंय, हो ना? तू मला आधी का नाही सांगितलंस की तुला राहुलकडे जायचंय? तुला माहित नाही का की तू राहुलकडे गेलीस तर त्याला किती आनंद होईल? माहिती आहे उर्मिला, पण ही मीटिंग सुद्धा महत्वाची आहे ना. ओफो. बरं, मला हे सांग, तुला जायचं किती वाजता आहे? 2 वाजता. तर मग ठरलं, तू रेस बघायला जाणार आहेस. पण मीटिंगचं मी बघून घेईन. आणि तुमच्या अॅनिव्हर्सरी लंचचं काय? ओफो, त्याची काळजी तू नको करूस. दिस इज अन ऑर्डर. तू रेस बघायला जातेस, कळलं? पण संध्याकाळी 5 वाजता येऊन ऑफिसचं सगळं काम करून घे. थँक यू सो मच उर्मिला. मी नक्की येईन ऑन टाइम, आय प्रॉमिस. तुझं लंच? नाही, इट्स ओके. राज, राहुल आकांक्षाला बघून किती खुश होईल ना. मी समजू शकतो. आय अंडरस्टँड उर्मी. कधी कधी विचार करतो की तो ऍक्सिडेंट झाला नसता तर, आणि तुझं मिसकरेज झालं नसतं तर, डॉक्टर हे बोललेच नसते की तू आई नाही होऊ शकत. लेडीज अँड जेंटलमन, गुड आफ्टरनून. आय एम अनिल शर्मा. मित्रांनो, आज असं वाटतं की मुंबई शहराचे सगळे रस्ते मैदानाच्या दिशेला वळलेले आहेत. आज जबरदस्त कॉम्पिटिशन होणार आहे आणि तुम्ही बघू शकता या रेससाठी सर्व खेळाडू उत्सुक आहे. सर्व पार्टिसिपेंट आपली पोझिशन घेतलेली आहे. आता रेस सुरू होत आहे. राहुल, ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. आणि तुम्ही बघू शकता ही रेस सुरू झाली आहे. सर्व खेळाडू एकमेकांना मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. प्रेक्षकांमध्ये अपूर्व उत्साह दिसतोय. अतिशय मनोरंजक. प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करतोय. स्वामी विवेकानंदाचे सौरव पुढे करतायत. परंतु त्यांना बीट करत गौरव विद्यालयाचे संजय यांनी अतिशय कुशलतेने सर्वांना मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरे बरं झालं तू आलीस आकांक्षा, त्याची इच्छाच नव्हती रेस मध्ये पार्टिसिपेट करायची. तुम्ही हे पाहू शकता. काही वेळापूर्वी जी के शाळेचे मास्टर राहुल ते सर्वात मागे होते.
मध्ये अतिशय वेगाने आता पुढे जाताना अधिक पुढे जाताना दिसत आहेत आणि मला वाटते त्यांनी जर आपला वेग असाच कायम ठेवला तर त्यांना पुढे व्हेरी गुड राहुल आणि आजच्या या गोकार्टिंगचे विनर होऊ शकतात मास्टर राहुल अरे हे काय अचानक 7 नंबरच्या गाडीचा बॅलन्स बिघडताना दिसतोय असं वाटतंय राहुल आपल्या गाडीला कंट्रोल करू शकत नाहीये असं वाटतंय एका हातावे स्टेरिंग फिरवत आहेत कुठल्या तरी एका बाजूला करंट आहे ते आणि त्यांचा दुसरा हात त्यांच्या हेल्मेटवर आहे असं वाटतंय त्यांना चक्कर येते तरीही त्यांच्या गाडीचा वेग सतत वाढत चाललाय असं दिसून येत आहे की हे रेस जिंकण्याचा त्यांचा निर्णय ठाम आहे अरे यांची गाडी तर हेलका वेग घेते यांना काय झालं काहीच कळत नाहीये प्लीज तुम्ही इथेच थांबा आकांक्षा सर्व ठीक होईल का मीटिंग सुरू झाली का काय आकांक्षा अजून नाही पोहोचली येत आहे ना तू तिला फोन लावून पाहिलास का शर्माजी 2 मिनिटांसाठी का असेल ठीक आहे तू पुन्हा एकदा ट्राय कर मी पण ट्राय ठीक आहे मी प्रॉमिस करतो तुमचा जास्त वेळ आम्ही घेणार नाही चला बाय बाय सर हो एक मिनिट ह उर्मिला आपण होस्ट आहोत आय नो ती मीटिंग होती ना त्यात आकांक्षा अजून नाही पोहोचली मी तिला फोन करते बरं ठीक आहे तू बोलून घे मी जॅकेट घेऊन येतो आकांक्षा काय झालं काय झालं राहुल सांग ना डॉक्टर चेक करतायत माहित नाही अचानक त्याला चक्कर कशी गेली एक्सक्यूज मी प्लीज डॉक्टर साहेब तो माझा मुलगा राहुल हे पहा मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे सगळं ठीक तर आहे ना डॉक्टर राहुल तो अजूनही बेशुद्ध आहे तुम्ही प्लीज माझ्या केबिन मध्ये या तुझा आकांक्षा मी बघते हॅलो 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 आंटी मी उर्मिला बोलते आकांक्षा आहे डॉक्टर साहेब हे पहा आता मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हा दोघांना हिम्मत बांधावी लागेल तुमच्या मुलाला ब्रेन ट्यूमर झालाय डॉक्टर हो म्हणूनच तो चक्कर येऊन पडला होता पण डॉक्टर साहेब ह्या आधी असं खरंच असं कधीच नाही झालं हे पहा आज नाही तर उद्या हे होणारच होत पण डॉक्टर याचा उपचार तर सर्जरी तसं पाहिलं तर हे खूप मोठं ऑपरेशन आहे पण मेडिकल सायन्सने इतकी प्रगती केली आहे आजकाल सर्व काही खूप सोपं होऊन जातं
डॉक्टर कुलकर्णींनी आजपर्यंत 16 ऑपरेशन्स केले आहेत, त्यापैकी 99% सक्सेसफुल ठरले. एका पेशंटला ते वाचवू शकले नव्हते. But he is the best neurosurgeon in the country. You don't worry. He'll take care about him. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे ऑपरेशन खूप महाग आहे. किती किती रुपये लागतील डॉक्टर साहेब? किमान 20 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो. राहुलला ब्रेन ट्यूमर आहे. ब्रेन ट्यूमर डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन साठी 20 लाख रुपये लागतील. आई आणि जर या पैशांची व्यवस्था नाही झाली तर आपला राहुल असं नाही बोलायचं बाबा. मग मी काय करू आई, मी काय करू? एवढे पैसे आपल्याकडे नाहीयेत. आणि जर पैशांची व्यवस्था नाही झाली ना तर आई तर राहुल सर्व ठीक होईल. तू काळजी करू नकोस, काही नाही होणार. आपण सगळं काही विकून टाकू, काही करू, पण राहुलला काही होऊ देणार नाही. तो ठीक होईल. पैशांची काळजी तुम्ही करू नका, अजिबात करू नका. राजजी तुम्ही नमस्कार. आई उर्मिला कुठल्याच गोष्टीची काळजी करू नकोस. तरुणजी काळजी करायची काहीच गरज नाही. ऑपरेशनचा सगळा खर्च आम्ही करू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण उर्मिला यावेळी राहुलचं ऑपरेशन जास्त महत्वाचं आहे. तू पैशांची काळजी का करतेस? जेव्हा येतील तेव्हा परत देशील. आणि तसे तू कुठे जाणार आहेस? तू माझ्याच कडे राहणार आहेस ना? नाहीतर आपला राहुल आपल्याला कमावून देईल. गुड, आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही लवकरच ऑपरेशनचा निर्णय घेतलात. मी आजच डॉक्टर कुलकर्णींशी बोलून घेतो. होपफुली 2-3 दिवसात ऑपरेशन होऊन जाईल, पण त्याआधी तुम्ही हा फॉर्म भरून घ्या. आणि ऑपरेशनच्या आधी तुम्ही हा फॉर्म भरून घ्या, जस्ट अ फॉर्मॅलिटी. एक्सक्यूज मी. हॅलो,
हाँ बोला सुनीता जी, तुम्ही कशा आहात? सगळं ठीक आहे ना? नाही 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 सुनीता जी, मी तुम्हाला या आधीही समजावलं होतं. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मध्ये पुरुष आणि स्त्रीचा फिजिकल कॉन्टॅक्ट तर होतच नाही. त्याची प्रोसिजर अशी आहे सुनीताजी, की मेल स्पर्मला फिमेल युट्रस मध्ये प्लांट केलं जातं. आणि हे खूप सोपं आहे. एका प्रकारे असं म्हणू शकतो की हे तुमचं स्वतःचं रक्त आहे. मी तर असा सल्ला देईन, ज्या स्त्रिया आई होऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे तर सायन्सने दिलेली एक देणगी आहे. अगदी बरोबर. नाही नाही, घाबरण्यासारखं काही नाहीये. तुम्ही कधीही तुमच्या मिस्टरांना घेऊन येऊ शकता, आणि सोबतच त्या बाईलाही घेऊन या. आय टेक केअर अबाउट द रेस्ट. ओके, बाय बाय. राहुल झोपला का? हो. आई, तुम्ही थोड्या वेळासाठी राहुल जवळ बसाल का? पण तू कुठे चाललीस? उर्मिलाने आज आपल्यावर खूप मोठे उपकार केले, पण मी तिचे नीट आभारही मानू शकले नाही. मी तिच्या घरी जाऊन तिला एकदा भेटून येते. ठीक आहे. मी तुझ्याकडे काही मागू शकते? राज, आज मी तुला जे मागणार आहे ती माझ्यासाठी तू दिलेली भेट असणार. सर मला मान्य. वेडिंग अनिव्हर्सरी गिफ्ट. हे काय? हे ते डॉक्टर आज फोनवर बोलत होते ना, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. जर एखाद्या दुसऱ्या स्त्रीने तुझ्या बाळाला तिच्या गर्भात वाढवलं तर? तुला कळते का तू काय बोलतीस ते? हे बघ राज, यात तुझ्यात आणि त्या स्त्रीमध्ये शारीरिक संबंध होणं गरजेचं नाही आहे. उर्मिला, हे सगळं मला माहिती आहे, पण मग प्रॉब्लेम काय आहे? उर्मिला, अशी बाई कुठे मिळेल? राज, हे योग्य नाही आहे. राज, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की या घराण्याला एक वारस मिळावा. राज, ते आपलं मूल असावं, आपलं स्वतःच. जरा विचार कर राज. हे बघ, आपण उद्या शांती आश्रमात जाऊया. हा, तिथे बऱ्याच अनाथ बायका आहेत. राज, आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांना पैशांचं आमिष देऊ. आय एम शुअर कोणीतरी नक्की तयार होईल. हा वेडपणा आहे उर्मिला. प्लीज राज, माझी एवढी इच्छा पूर्ण. उर्मिला, मला मान्य आहे आपल्याला मूल नाहीये, पण याचा अर्थ असा नाही की आपण वेड्यासारखं वागलं पाहिजे. हे बघ उर्मिला, समजण्याचा प्रयत्न कर. जी बाई काही पैशांसाठी आपल्या मुलाला जन्म देईल, ती त्याला काय प्रेम देईल? त्याला आपण प्रेम देऊ राज, आपण प्रेम देऊ. आणि तसंही ते बाळ जन्मल्यावर आपल्याच जवळ राहणार आहे ना रे. आणि 9 महिन्यांपर्यंत त्याला त्या गर्भाशयात काय मिळेल? हे बघ उर्मिला, 24 तास तू त्या बाईला स्वतःकडे ठेवून नाही घेऊ शकत. का ठेवू शकत नाही? आपण तिला आपल्या घरी घेऊन येऊ. आणि ते संस्कार जे बाळाला गर्भाशयात मिळतात? हे बघ उर्मिला, शांती आश्रमातील अनोळखी बाई जिच्या संस्कारांबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, ती त्या बाळाला काय संस्कार देणार? नाही उर्मिला, आय एम सॉरी, मी तुला हा वेडेपणा करू देणार नाही. आता मी अशी संस्कारी बाई कुठे शोधू जी आपल्या बाळाला प्रेम आणि संस्कार दोन्ही देऊ शकते? म्हणूनच सांगतोय उर्मिला, हा विचार आपल्या डोक्यातून काढून टाक. काढून टाकू आणि आयुष्यभर निपुत्रिक राहू? उर्मिला, हे बघ, उगाच त्रास करून घेऊ नकोस. आपण बाळ दत्तक घेऊ शकतो. वी कॅन अडॉप्ट द चाइल्ड. आता तर तू संस्कारांविषयी बोलत होतास ना. जर तू अडॉप्शन साठी तयार आहेस तर मग हे का नाही? हे सुद्धा एका प्रकारचं अडॉप्शनच आहे ना. आणि कमीत कमी यात त्या बाळात तुझं रक्त. नाही उर्मिला प्लीज, मला हे मान्य नाही. प्लीज उर्मिला प्लीज, आता बस. प्लीज माझं ऐक ना राज. उर्मिला प्लीज, मला आई व्हायचंय राज. प्लीज माझं ऐक ना.
उर्मिला प्लीज रडू नकोस, प्लीज कंट्रोल योरसेल्फ। राज प्लीज होकर दे ना रे। आईते जीवन जसा कोरडा कोरडा श्रावण, आई आई हाकू देणारा नसता वाटे सुने सुने आंगण, जर एखाद्या दुसऱ्या स्त्रीने तुझ्या बाळाला तिच्या गर्भात वाढवलं तर? मला आई व्हायचंय राज। जय जयकार हो आई शेरवालीचा, बोला पहाड़ा वाली की। वाट जवान धारली नशीबी लागली काळजी, वाट जवान धारली नशीबी लागली काळजी, सन्मार्ग आई दाखवते हो, सन्मार्ग आई दाखवते, छाया कृपेची पांघरते आई दुर्गा भवानी, जय हो माते काली, जय हो पहाडा वाली माझे हरणारी। आई दुर्गा भवानी, जय हो माते काली, जय हो पहाडा वाली, माझे हरणारी। तिमिराला तू दूर कर, तेजाला तू वाट दे, तिमिराला तू दूर कर, तेजाला तू वाट दे, वादळाला भिऊ नको, धैर्याने तू काम घे, धैर्याने तू काम घे, श्रद्धा बस ही कामाची, श्रद्धा बस ही कामाची, नाती सगळी नावाची, सन्मार्ग आई दाखवते हो, सन्मार्ग आई दाखवते, छाया कृपेची पांघरते आई दुर्गा भवानी, जय हो माते काली, जय हो पहाडा वाली, दुःख माझे हरणारी। आई दुर्गा भवानी, जय हो माते काली, जय हो पहाडा वाली, दुःख माझे हरणारी, दुःख माझे हरणारी। आई दुर्गा भवानी, जय हो माते काली, जय हो पहाड़ा वाली, दुख माझे हरणारी। आई दुर्गा भवानी, जय हो माते काली, जय हो पहाड़ा वाली, दुख माझे हरणारी। आई
नशीबी काए है आले मी कर्म हे करावे माझा वंशाचा दिव्याने घर कुणाचे उजळावे घर कुणाचे उजळावे माझ्या नशिबी हेच असावे अरे आकांक्षा कुठे गेली होतीस तू तरुण मी उर्मिलाला धन्यवाद बोलायला गेले होते योगायोगाने मी उर्मिला आणि राजचं बोलणं ऐकलं देवाने त्यांना सगळं काही दिलंय पण त्यांना मूल नाही दिलं त्यांच्या लग्नाला 9 वर्ष झाली उर्मिला कधीच आई होऊ शकत नाही त्यांना एक कूस हवी आहे जननी हवी है त्यांना एक देवकी हवी है त्यांना आणि त्यांची अशी इच्छा आहे की ती जननी ती देवकी तू व्हावीस राइट राइट आय न्यू इट या जगात स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कुणी कुणाची मदत करत नाही नाही तरुण तुमचा गैरसमज होतोय ते माझ्याशी याबद्दल काहीच बोलले नाही त्यांनी मला काही सांगितलं सुद्धा नाही पण माझी अशी इच्छा आहे मला असं वाटतं की हे सौभाग्य मला लाभावं व्हॉट हा काय वेडेपणा आहे हा काय वेडेपणा आहे नाही तरुण हा वेडीपणा नाही आहे तरुण प्लीज मी तुमच्या परवानगी आणि प्रेमाशिवाय हा निर्णय नाही घेऊ शकणार तर तुला असं म्हणायचंय की तुला त्यांच्या उपकारांची परतफेड करायची आहे नाही त्यांचे उपकार आपण आयुष्यात कधीच फेडू शकणार नाही आपण फक्त त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करू शकतो बोला तरुण तरुण तुम्ही माझ्यासोबत आहात ना आकांक्षा तुला असं नाही वाटत ह्यावेळेला आपण आपल्या मुलाबद्दल विचार करायला हवा हा आणि त्यानंतर मग आकांक्षा आई मी सर्व काय ऐकलंय बेटा आणि मला तुझा गर्व आहे की तू माझी सून आहेस माझी मुलगी आहेस पण बेटा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एकदा अवश्य विचार कर मी पूर्ण विचार केलाय मी ठरवलंय की उर्मिला आणि राजच्या बाळाला मी जन्म देईन म्हणून त्यांच्या बाळाची जननी व्हायचंय मला आकांक्षा काय झालं
राहुल तर ठीक आहे ना? हो उर्मी, तरुणजी ऑफिसला आले होते आपला प्रपोजल पास करून घेण्यासाठी, तेव्हा तर ते राहुल बद्दल काहीच बोलले नाहीत. मग काय प्रॉब्लेम आहे उर्मिला? मला तुझ्याशी काही बोलायचंय. हो बोल ना, काय झालं? जर माझ्या बोलण्याने तुम्हा दोघांना वाईट वाटलं तर मी माफी मागते उर्मिला. त्या रात्री मी तुमच्या घरी आले होते तुमचे आभार मानण्यासाठी, पण मी तुमच्या दोघांचंही बाळाबद्दलचं बोलणं ऐकलं. मी एक निर्णय घेतलाय. निर्णय? हो. आणि हा निर्णय मी कुणाच्या दबावाखाली नाही घेतलाय. आणि माझा हा निर्णय तरुण आणि आई दोघांनाही मान्य आहे. जर तुम्हा दोघांची मंजुरी असेल तर माझी अशी इच्छा आहे की तुमच्या बाळाला मी जन्म देईन. माझ्या नशिबी काय हे आले, मी कर्म हे करावे माझ्या वंशाच्या दिव्याने. घर कुणाचे उजळावे, घर कुणाचे उजळावे. तुझे वडील खूप खुश होते. त्यांचं प्रोजेक्ट राहुल रिसॉर्टचं काम अतिशय वेगाने सुरू होतं आणि मी ऑफिसला जायचे आणि उर्मिला रोज माझ्याकडे एका आशेने पाहायची आणि विचारायची, काही गुड न्यूज आहे का? आणि मग तो दिवस उजाडला जेव्हा आम्ही कन्सीव्ह केलं. आकांक्षा, आकांक्षा तू प्रेग्नंट आहेस? राज, राज मी आई होणार आहे. राज मी आई होणार आहे, ऐकलंस तू? तू बाबा होणार आहेस. ओ राज, गॉड इज सो ग्रेट. ग्रेट तर ही आकांक्षा आहे हो ना? थँक्स आकांक्षा, तू मला आज इतका आनंद दिलायस की तू माझ्याकडे जे मागशील ते मी तुला देईन. माझा जीव मागितलास तरी मी तुला आनंदाने देईन. तुझा हा आनंद पाहिल्यावर मला आणखी काही नकोय उर्मिला. दैवाचे दान मिळाले, क्षण हे सुखाचे आले. दैवाचे दान मिळाले, क्षण हे सुखाचे आले. आई आई मला मजवर ऋण म्हणुनी, माझे दायित्व जाणुनी मजवर ऋण म्हणुनी. आई बाईचे सुख दुःखाचे निभावेन सखीचे नाते, निभावेन सखीचे नाते, निभावेन सखीचे नाते. Bye.
राहुल बाळा, राहुल 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 काय काय झालं डॉक्टर साहेब? आय एम सॉरी, ही इज नो मोर. बदलले वादळ कसे उठले, घरचा माझा दीपक विझला, जग अंधारी गेले. आकांक्षा काय झालं बेटा, काय झालं? माहिती आहे की तू आपल्या आपल्या राहुलला खूप मिस करतेस. मी पण त्याला खूप मिस करतोय. आयुष्यात एकच दुःख वाटेल की मी माझ्या मुलाला अजिबात वेळ नाही देऊ शकलो. माझ्या हातात काय होत? मी पैसे कमावण्याच्या नादात स्वतःला विसरलो. पण ज्याच्यासाठी मी पैसे कमवत होतो ना, तो पण राहुलच होता. मुलं मोठी होतात आणि आई वडिलांचा आधार होतात, पण माझा राहुल इतक्या लहान वयात स्वतःच कर्तव्य पार पाडून निघून गेला. राहुल कुठेच नाही गेला, इथेच आहे माझ्या पोटात. व्हॉट? हो तरुण, माझ्या पोटात आहे तो आपला राहुलच आहे.
लवकरच तुमच्या जवळही असेल. प्लीज स्वतःला सांभाळा आकांक्षा. हा आपला राहुल नाहीये. आपला राहुल निघून गेलाय. नाही तरुण, माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलाला चांगलं कोण ओळखू शकत. पण मी माझ्या राहुलला ओळखतो ना ग. आणि हा राहुल नाहीये. हा हाच राहुल आहे तरुण. मी आई आहे त्याची. पण मी याचा बाप नाहीये. राहुल माझा मुलगा होता. पण हा माझा मुलगा नाहीये. आणि हेच सत्य आहे. हेच सत्य आहे. तरुणच्या नाराजीमुळे माझ्या ममतेचं रूपांतर माझ्या जिद्दीत झालं होत. माझ्या गर्भाशयात वाढणाऱ्या राहुलसाठी माझं प्रेम वाढतच गेलं. पण त्या दिवसानंतर मी या बाबतीत कधीच कोणाशी बोलले नाही. पण मला ही खात्री पटली होती की माझा राहुल परत आला आहे. आणि तिकडे उर्मिला, मी माझ्याच विश्वास जगत होते. आकांक्षापेक्षा तर मलाच तुझ्या येण्याची ओढ लागली होती. कधी कधी तुझी खोली सजवायचे, तर कधी तुझ्यासाठी नवीन वस्तू खरेदी करायचे. नेहमी तुझ्याच बद्दल बोलायचे, तुझ्या शाळेबद्दल विचार करायचे. अगदी वेडी झाले होते मी. मग डिलिव्हरीसाठी मी आकांक्षाला हिल स्टेशनला घेऊन गेले. कारण मला हे नको होतं की जगाला सगळं कळावं की तू आकांक्षाच्या गर्भातून जन्म घेतलायस. उर्मी डॉक्टर मॅडम आले. कंग्रॅच्युलेशन, मुलगा झाला. राज डॉक्टर, मी बाळाला बघू शकते? ओ शुअर. अभिनंदन बेटा. नमस्कार आई. हॅलो. हो तरुणजी. हो सगळं काही ठीक आहे. हो मुलगा झालाय. हो नक्कीच. आकांक्षाही ठीक आहे. हो नक्की. बाय बाय. थँक्यू व्हेरी मच आकांक्षा. थँक्यू व्हेरी मच. यू मेड मी सो हॅपी. आय थिंक आकांक्षाला आता आराम करायला हवा आणि बाळालाही भूक लागली असेल. प्लीज. बरं आकांक्षा, मलाच जायचंय. मी परत येईन. तोपर्यंत तू आपली काळजी घे. हा उर्मी. उर्मी निघूया. Thank you.
दुखाची झाकून गेली आनंदिया मेघान खाली बरसल्या आनंद सरिया मायेच्या पदरा खाली भरली माझी ओटी जीवन माझ्या पोटी स्पंदन बनुनी असेल माझ्या हृदयी अंश हे हृदयाचे हृदयी अंश हे हृदयाचे खूप खुश आहे मला तर असं वाटतंय की मी आनंदाने वेडी होईन राज आज आज माझं बाळ घरी येणार आहे गाडी वेगाने चालव ना अगं वेगाने तर चालवतोय कुठे हळू चालवतो नाही आणखी वेगात चालव लवकर पोहोचायचं मी तुला काय वाटतं मला घाई नाहीये का मग लवकर चालव ना अच्छा ठीक आहे हे घे बस अच्छा हे तुमच्यासाठी थँक्यू सो मच आकांक्षा आमच्या तर्फे थँक्यू अरे राज राज आकांक्षा इथे नाहीये कुठे गेली असेल कदाचित उर्मी कदाचित तिला दुसऱ्या खोलीत शिफ्ट केलं असावं शिफ्ट पण का तू इथे उर्मिला आणि राज सुद्धा आलेत का कालच मी राजशी बोलले मी आज तुम्हाला भेटायला येणारच होते आणि अचानक तुम्ही नाही आई आम्ही फक्त दोघेच आलो आहोत मी आणि माझा राहुल तर माहितीही नाहीये कि मी इथे हो मी एकटीच निघून आले कारण मी माझा निर्णय घेतलाय कि मी माझं बाळ त्यांना नाही देणार हे तू काय बोलतेस बेटा हे बाळ त्यांचं आहे नाही आई नाही हे बाळ त्यांचं नाही आहे हा तर माझा राहुल आहे हा आपला राहुल आहे आई पण तू उर्मिला काय उत्तर देशील मी तिला उत्तर देईन उर्मिलाला मी उत्तर देईन पण माझं बाळ देणार नाही मी ती माझ्या बाळाला दूध पाजेल आणि मी काही इथे अश्रू ढाळत बसू ती त्याला चालायला शिकवणार आणि मी स्वतःचे डगमगणारे पाय सांभाळत बसू ती माझ्या बाळाचा हसणारा चेहरा पाहून स्वतः खूप खुश होईल आणि मी त्याची इच्छा पाहण्यासाठी तळमळत बसू नाही आई मी इतकी महान नाही आहे मी तुझ्या भावना समजू शकते बेटा पण उर्मिला तिचं मूल नाही मिळालं तर ती जगू शकणार नाही आणि मी जर माझ्या बाळापासून दूर झाले तर मी जगू शकणार नाही आई मी मरून जाईन आकांक्षा तू हॅलो आरा साहेब हो आकांक्षा इथेच आहे घरीच आकांक्षा हे मूल आपलं नाहीये हे मूल त्यांचं आहे मी 9 महिने याला आपल्या गर्भाशयात वाढवलंय अगं पण त्यासाठी त्यांनी त्याची किंमत मोजली आहे ना किंमत तुझ्या प्रेग्नन्सीचा खर्च आपल्या राहुलच्या उपचाराचा खर्च माझ्या बिझनेससाठीचा पैसा आपण त्यांची परतफेड करू तरुण संपूर्ण आयुष्य असंच निघून जाईल आकांक्षा पण आपण त्यांच्या पैशाची परतफेड करू शकणार नाही आपण मेहनत करू मी तुमची मदत करीन तुम्ही मेहनत करा आपण दोघे मिळून त्यांची परतफेड करूया कोणासाठी कोणासाठी आपल्या या
या बाळासाठी। अरे यार, हेच तर मी तुला सांगतोय की हे बाळ आपलं नाहीये। पण मी याला जन्म दिलाय, मी आई आहे याची। तू आई असशील, पण मी या बाळाचा बाप नाहीये। आकांक्षा, मला फक्त एवढं, मला वाटतं ते लोक आलेत, हे बाळ त्यांना परत देऊन टाक। आकांक्षा कुठे आहे? ती मला न सांगता का निघून आली? कदाचित ती घाबरली असेल। पण मला फोन करायचा होता ना, ती कुठे आहे, माझं बाळ कुठे आहे? राज आणि उर्मिला आले आहेत। मी बघते। आकांक्षा, आकांक्षा, अरे आकांक्षा, दरवाजा उघड। अग, दरवाजा उघड। अग, काय चाललंय? आकांक्षा, आकांक्षा, दरवाजा उघड। आई, दरवाजा उघड। आई, राज हिने आपल्याला बघून, आपल्याला बघून दार का बंद केलं? राज, तिला सांग ना। उर्मिला, काळजी करू नको, सगळं ठीक होईल। हे बघ, उर्मिला जी आल्यात। आकांक्षा, दरवाजा उघड। आकांक्षा, दार उघड। उर्मिला, दार उघड। आकांक्षा, आकांक्षा, दार उघड। हे बघ, नाही तर मी दरवाजा तोडून टाकेन। आई, आकांक्षा, राज, माझं बाळ आहे राज। आई एम सॉरी, हे दरवाजा का उघडत नाहीये? आकांक्षा, दरवाजा उघड। आई, दरवाजा उघड ना। आकांक्षा, आकांक्षा, मी दरवाजा तोडून टाकेन। तू तुझा निर्णय त्यांना सांगण्याची हिम्मत ठेव, किंवा तू दिलेलं वचन पूर्ण कर। आकांक्षा, माझं बाळ। आई, हे काय चालवलंयस तू? जरा शांत हो तरुण, आकांक्षाला काहीतरी सांगायचंय। अरे आता काय सांगायचंय हिला? तरुण, मी म्हटलं ना, जरा गप्प रा, शांत हो। आकांक्षा, काय सांगायचंय तुला? काय झालंय आकांक्षा? मी एक निर्णय घेतलाय, माझं बाळ माझ्याकडेच राहणार। हे काय बोलतेस तू आकांक्षा? तुला चांगलं माहितीये की हे बाळ माझं आहे, माझ्या राजचं आहे। दे ते बाळ माझ्याकडे दे। राज, कोणीतरी हिला समजावा। थांब जरा आकांक्षा, हे सगळं काय आहे? तू स्वतः आमच्या जवळ आली होतीस आणि स्वतःहून हा निर्णय घेतला होतास। तरुणजी, तुम्हीच समजाव। आकांक्षा, काय वेडेपणा आहे? मी निर्णय घेतला आहे। निर्णय? तू कोण आहेस हा निर्णय घेणारी? हा, मला तुझा हा निर्णय अजिबात मान्य नाही। तुला चांगलंच माहितीये की हे बाळ माझं आहे आणि काही झालं तरी हे बाळ मी तुला देणार नाही। राज, राज, समजाव हिला। तुम्ही का सांगत नाही हिला की हे बाळ माझं आहे? हे बाळ माझं आहे, याला घेतल्याशिवाय तू जाणार नाही। राज, प्लीज, आकांक्षा, तू बेईमान झालीयस, तू बेईमान झालीयस। आकांक्षा, तू मला वचन दिलं होतंस, हे बाळ माझं आहे। नाही राज, उर्मिला, आता बास कर। हे बाळ माझं आहे, उर्मिला, माझं बाळ आहे, चल लवकर आता इथून, चल आता। तरुण, हे बाळ माझं आहे, उर्मिला, बास कर आता। काय करतेस तू? चल उर्मिला, मला द्या, हे बाळ माझं आहे, उर्मिला, चल। राज, हे आपलं बाळ नाहीये, फक्त तुझं आहे, फक्त तुझं। हे मूल बेवारस आहे। बेवारस? तुम्हाला चांगलंच माहिती आहे तरुण, मी कोणतंही पाप केलेलं नाहीये। जे काही झालं ते तुमच्या संमतीने झालं होतं। हो, मला मान्य आहे की हे सगळं माझ्या संमतीने झालंय, पण हेही ठरलं होतं की हे बाळ तू त्या लोकांना नेऊन देशील। आकांक्षा, तुला काय झालंय, काय झालंय तुला? अगं, तू तर एक चांगलं काम करायला निघाली होतीस, कोणाला तरी आई होण्याचं सुख देणार होतीस। तिला सुख देऊन मी दुखी हो? बस राज, बस, 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 मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस। काय करतेस तू? नाही,
मला काही ऐकायचं नाहीये, ते फक्त माझं बाळ आहे. शांत हो जरा. नाही राज, जर मला पोलिसांकडे जावं लागलं ना तर मी तिथेही जाईल. कोर्टात आधार घ्यावा लागलं तर कोर्टातही जाईल. अपसेट व्हायची काही गरज नाहीये. रिलॅक्स रिलॅक्स. कशी हो? आकांक्षाशी बोलूयात ना आणि आपण तरुणलाही सांगूया की तिला समजावावं. ओके, पाणी आणि तू काय समजवणार आहेस त्यांना? काय समजवणार आहेस? ते त्यांचं कारस्थान आहे. नवरा बायको सगळे एकसारखे. ते माझं बाळ माझ्या प्लीज. काय बोलू मी? सांग ना काय बोलू. अरे तिचा मुलगा मेला म्हणून ती माझा मुलगा माझ्यापास. हे काय बोलतेस तू? कळतंय का पुरे आता? नाही राज, ते माझं बाळ आहे. राज, ते माझं बाळ आहे. माझं बाळ आहे ते. माझं बाळ आहे. आपण बोलूया का त्यांच्याशी? उर्मिला आपण तरुण सोबत बोलू ना, तू काळजी करू नकोस. अरे ऐक, डॉक्टर पटेलांना फोन लाव. जा लवकर फोन लाव आणि इथे बोलव त्यांना. मिस्टर राज, शी इज इन अ स्टेट ऑफ शॉक. मी इंजेक्शन दिलंय, ब्लड प्रेशर कमी होईल. पण मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती मिस्टर राज. त्यांनी कशाचा धक्का घेतला होता का? हो डॉक्टर साहेब. दॅट्स बॅड. कधी कधी एक्सक्लुसिव्ह शॉक लागल्याने पेशंटचं मानसिक संतुलन बिघडतं, ज्यामुळे ब्रेन हॅमरेज आणि कोमा जाण्याचा धोका होऊ शकतो. डॉक्टर, पण तो खूपच एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये होत असतो. एनिवे यू टेक केअर ऑफ हर. त्या उठल्यावर त्यांना औषध द्यायला विसरू. ठीक आहे, मी सकाळी पुन्हा येईल. थँक्यू. ओके, थँक्यू डॉक्टर. जीवन उर्मिला हा धक्का सहन करू शकली नाही. बेशुद्ध असेपर्यंत ती शांत राहायची आणि शुद्धीत येताच ती वेड्यासारखी वागायची, नियंत्रणाबाहेर जायची, सारखी सारखी बाहेर पळायची. स्वतःच्या हाताने सजवलेली खोली तिने उद्ध्वस्त करून टाकली आणि सारखी म्हणायची, मला माझं बाळ हवंय, मला माझं बाळ हवंय. तिला कंट्रोल करण्यासाठी सारखं सारखं डॉक्टरांना बोलावून तिला इंजेक्शन द्यावं लागायचं. उर्मिलाची ही अवस्था मला पाहवत नव्हती. मला मला माझं बाळ. मिस्टर राज, यांची अवस्था क्रिटिकल होत चालली आहे. हे जर असंच चालू राहिलं तर यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. माझ्या मते हेच चांगलं असेल की उद्या सकाळीच आपण यांना मेंटल असायलमला घेऊन जाऊ. मी तुमची अवस्था समजू शकतो मिस्टर राज, पण शशी थोडंसं बोलायचं होतं. माझ्या उर्मिलासाठी तुझ्याकडे भीक मागायला आलोय.
मला माहिती की तू वाईट नाहीस, तुझं बरोबर आहे की चूक, याचा निर्णय तर मी फक्त माझ्या उर्मिलाचं आयुष्य मागायला आलोय तुझ्याकडे. उद्या उर्मिलाला मेंटल असायलम मध्ये घेऊन जातील. डॉक्टरांचं म्हणणं आहे की उर्मिलाची स्थिती आटोक्यात नाही आली तर तिला साखळ्याने बांधून ठेवावं लागेल, कारण ती कधी स्वतःचा हात कापून घेते तर कधी स्वतःचं डोकं आवडते. जर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर आकांक्षा माझं हसत खेळत बागडणार आयुष्य, माझं विश्व एका क्षणात उद्ध्वस्त होईल. फक्त मला स्वतःची काळजी नाही, पण दररोज प्रत्येक क्षण प्रत्येक घटकावर मिला तिळ तिळ मरते. आकांक्षा माझ्या उर्मिलाला वाचव, फक्त तूच उर्मिलाला वाचवू शकतेस. फक्त फक्त तुझा राहुल माझ्या उर्मिलाला वाचवू शकतो. आकांक्षा मी समजू शकतो की तुझी लाचारी असेल, तुझी ममता असेल, तुझ्या भावना असतील, पण आज मी त्या आकांक्षाकडे आलो आहे जिने माझ्या उर्मिलाच्या पदरात आनंद टाकण्याचं वचन दिलं होतं. आज मी तो आनंद नाही, उर्मिलाचं आयुष्य मागायला आलोय. आकांक्षा माझ्या उर्मिलाचा जीव वाचव, मी तुझ्या समोर हात जोडतो, माझ्या उर्मिलाचा जीव वाचव. आकांक्षा प्लीज माझ्या उर्मिलाला वाचव. आकांक्षा प्लीज माझ्या उर्मिलाचा जीव वाचव. तडफड बघवत नाही, पण मी माझ्या राहुलला माझ्यापासून दूर करू शकत नाही. बेटा एक विनंती करते, या मुलाला तू राहुल नको बोलूस. आई अगं आकांक्षा हा राहुल नाहीये, राहुलचा मृत्यू झाला आहे आणि हे सत्य तुला मान्य करावंच लागेल. अजून एक गोष्ट, माझी अशी इच्छा नाहीये की उद्या कोणीही उठून हे म्हणेल की हे मूल आपल्या आईच्या मृत्यूचं कारण झालं. राहुलला विसरून जा बेटा, विसरावंच लागेल तुला. मन कुणाचे दुखवू नको, प्रेमाचा तू हात दे. हो दुखवू नको, प्रेमाचा तू हात दे. अभिमानाचा नाश कर, गरजूला तू साथ दे, गरजूला तू साथ दे. पर दुखाची आचही हर सत्याची कासही, सन्मार्ग आई दाखवते, सन्मार्ग आई दाखवते. छाया कृपेची पांघरते आई दुर्गा भवानी, जय हो माते काली,
जय हो पहाड़ा वाली दुख माझे हरणारी आई दुर्गा भवानी जय हो माते काली जय हो पहाड़ा वाली दुख माझे हरणारी आई दुर्गा भवानी जय हो माते काली जय हो पहाड़ा वाली दुख माझे हरणारी आई दुर्गा भवानी जय हो माते काली जय हो पहाड़ा वाली दुख माझे हरणारी आकांक्षा आकांक्षा तू राहुल माझ्याकडे आता शब्द नाही थँक यू तू माझा आणि उर्मिलाचा जीव वाचवलास थँक यू सो मच नाही राजजी कदाचित कदाचित तिच्या ह्या अवस्थेला मीच कारणीभूत आहे अरे नाही नाही आकांक्षा तुम्ही तुम्ही आत या ना तुम्ही तुम्ही बघा तरी उर्मिला किती खुश आहे प्लीज चला ना आत नाही राजजी नाही किती प्रयत्नानंतर खूप कठोर मनाने मी स्वतःच्या ममतेवर कुंपण घातलेले आणि जर का हे कुंपण तुटलं तर सगळ्यांचंच आयुष्य उद्ध्वस्त होईल मला जावंच लागेल मी राहुलची शपथ घेतलेली आहे की मी परत कधीच येणार नाही म्हणून आणि तुम्हालाही शपथ आहे माझी मला शोधायचा प्रयत्न करू नका तिने सर्वांच्या सुखासाठी आपल्या आयुष्याचा त्याग केला राहुल बेटा राहुल राहुल रडू नकोस नकोस
बाळा रडू नकोस, सगळं ठीक होईल. नेहा, अगं हे तू काय बोलतेस? काय झालंय तुम्हा दोघांना? का मरावं असं वाटतंय? का माझ्या राहुलला असं वाटतंय? कारण त्याचं माझ्यावर प्रेम आहे मामा, आणि माझही त्याच्यावर प्रेम आहे. आम्ही दोघं लग्न करणार होतो, पण नकळत नकळत आमच्याकडून आमच्याकडून ती चूक झाली जी जी. नेहा, मला जाऊ दे मामा, मला नाही जगायचंय, मला जाऊ दे. काय ते जाणून घेतल्याशिवाय इतकं मोठं पाऊल उचलायला निघालीस तू? आता जाणून घेण्यासारखं काय राहिलंय मामा, सांग. बरंच काही, बरंच काही जाणून घ्यायचंय तुम्हाला. राहुलला सोडून आल्यावर मी घरी गेले. तरुण आपल्या कामात बिझी राहू लागले आणि मी राहुलला विसरण्याचा प्रयत्न करू लागले. मग एक दिवस आईच्या हेल्थ चेकअपसाठी तरुण त्यांना शहरात घेऊन गेले आणि घरी परतताना दोघे एका ऍक्सिडेंट मध्ये मी खूप एकटी पडले होते आणि मी रुचिता नर्सिंग होम मध्ये नोकरी करू लागले. मग एक दिवस तुझा जन्म झाला. कसे जगू मी माझे जीवन, आर जगू या पार जगू, तुला म्हणू मी मारक आपला, की स्वतःला मी दोष देऊ. स्वतःला दोष देऊ, सांग आता तू काय करू. अल्लाह करम मौला करम, कर आपल्या बंद्यावर तू रहम. अल्लाह करम.
तुझे हंसने मधुर है गाने